पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील शेतकरी सुभाष दगडू पाटील यांनी जैविक पद्धतीने पिकवलेली पपई गावात हात विक्री करून चांगलेच उत्पन्न घेत आहे। त्यांच्या जैविक पपईचा गोडवा तारखेडेकरांसह तालुक्याभरातील नागरिकांना चांगलाच भावला आहे। शेतकऱ्यांनी शेतात विविधांगी प्रयोग करून शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा आदर्श या पपई उत्पादनाने घालून दिला आहे। सुभाष दगडू पाटील यांनी एक एकर शेत जमिनीमध्ये पपईची लागवड करून जैविक पद्धतीने उत्पादन काढून ते स्वतःच आपल्या गावात व परिसरात हात विक्री करून चांगले उत्पन्न घेत आहेत। त्यांना हात विक्री करून 40 रुपये दर मिळतो आहे, त्यामुळे त्यांनी व्यापारीच्या भरोशावर न राहता आपल्या शेतातील पपईचा माल ते हात विक्री करून विकत आहेत। त्यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे। मुरबाड जमीन, दुष्काळी स्थिती, बेमोसमी पाऊस, वाढती रोगराई व सततचे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना दिवसेंदिवस वाढत आहे। तेच तेच उत्पादन शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याने शेत जमिनीची उत्पादन क्षमताही कमी होत असल्याने शेतकऱ्यांची विवंचना वाढत आहे। सुभाष दगडू पाटील यांनी दुधासाठी एक गीर गाया घेऊन याच असलेल्या गीर गायीचे शेण त्यांनी आपल्या शेतात जैविक उत्पादनासाठी वापरले। 4 वर्षापासून जैविक करत आहे, याच्या रासायनिक कुठलंही खत वापरलेलं नाही। 4 वर्ष झाले, हे 5वं वर्ष चालू आहे। 5 वर्षापासून मी सर्व पिकं याच्यावरच घेतो, जैविकवरच घेतो। जैविक घरी तयार करतो, जीवामृत घरी तयार करून ते फळांना झाडांना टाकतो किंवा ठिबकमध्ये सोडतो। अशा पद्धतीने मी शेती करत आहे। कमी खर्चात उत्पन्न चांगले निघते हे मी अनुभवले आहे। 4 वर्षापासून मला उत्पन्न रासायनिक खतापेक्षा जास्त होते आणि खर्च कमी होतो। तरी सर्व शेतकरी बंधूंनी ही करून हा प्रयोग करून पाहावा, अनुभव घ्यावा, नंतर त्यांना समज लक्षात येईल की आपण काय करतोय आणि आता काय केलं पाहिजे। हे आता पुढे आपण ह्याच पद्धतीने शेती करू असे त्यांना अनुभव येतील। जैविकच्या भावामध्ये काय वाटलं तुम्हाला? जैविकचा भाव म्हणजे 2 पैसे जास्त मिळतात आणि क्वालिटी चांगले राहते। आपण ज्या भावाने विकले त्या भावाने गिराईक घेत असतं। जैविक पपईचा गोडवा एक एकर क्षेत्रात त्यांनी 9 बाय 6 आकारात 500 पपईची झाडे लावली व त्यास ठिबक सिंचन केले। तैवान हे वान शेतीत लावून त्यांनी प्रथम शेणखत व 15 दिवसांनी जैविक लिक्विड देऊन सुयोग्य व्यवस्थापन केले, त्यामुळे पपईचे झाड सुमारे 12 ते 15 फुटांपर्यंत वाढले असून झाडाच्या बुंद्यापासून अवघ्या 1.5 फुटाच्या अंतरापासून झाडाला पपया लागल्या आहेत। 7 क्विंटलचा पहिला तोडा करून त्यांनी आपल्या गावात हात विक्री करून 40 रुपये भाव मिळवला आहे। जैविक उत्पादनाची पपई असल्याने तिचा रंग आणि गोडवा तारखेडेकरांसह पाचोरा तालुक्यावासियांना चांगलाच भावला आहे। त्यातून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवले आहे। जैविक फळांमुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्याने ग्राहकांनी या पपईस प्रथम पसंती दिल्याचे दिसून येत आहे। पिकाला तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची जोड शेतकऱ्यांनी तेच ते पीक घेण्याच्या मागे न लागता पारंपरिकतेला नवीन तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची जोड देऊन कमी खर्चात व कमी पाण्यात 1,00,000 रुपयांचे उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्नशील व्हावे। जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करून त्या जनावरांच्या शेणाचा वापर खत म्हणून आपल्या शेत शिवारात करावा असे आवाहन सुभाष दगडू पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना केले आहे।